आज रडवणार आयुष्य उद्या हसवणार हे नक्कीच आहे. फक्त संयम ठेवू मित्रा, दिवस आपले पण येणारच. लोक म्हणतात मुलं मोठी झाली ना की वाईट वळणाला लागतात, पण त्यांना काय माहिती, ज्यांना परिस्थितीची जाणीव असते ना ती मुलं कधी वाईट वळणाला लागत नाही. विचार केला तर मी एकटाच आहे, आणि त्या पुढचाही जर विचार केला तर मी एकटाच खंबीर आहे. आपला माणूस जर पुढे जात असेल तर प्रत्येक वेळेस त्याचा पाय उडू नका. एकदा हात धरून बघा ना, कदाचित चार पावलं तुम्हालाही पुढे घेऊन जाईन. पाठीमागून बोलणाऱ्यांनो, निदान कदा तोंडावर तरी गोड बोलणं सोडून द्याव. कष्टाचा आवाज कोणाला येत नाही हो शेठ, इथं फक्त लोकांना चमक दिसती, बाकी काय नाही हो. ही दुनिया आहे शेठ, इथं असंच असत. लोक काय बोलतील याचा विचार करू नका, कारण की ही तुमच्या तेराव्याला जरी आली ना तरी म्हणतील लय ऊन येऊ, थोडा माट्टा ठेवायला पाहिजे नव्हता. एकटा जागण्याची सवय ठेवा, कारण की हे जग फक्त ज्ञान देत, साथ नाही. ही दुनिया आहे शेठ, इथं असंच असत. ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही त्यांना मी एकच सांगतो, तुम्हाला आवडावं म्हणून मी काही जन्म घेतलेला नाही. आणि राहिला प्रश्न याचा, ज्यांना मी आवडतो त्यांच्यासाठी मी खास आहे. आठवण त्यालाच येते ज्याला आपली काळजी असते, नाहीतर टाइमपास करणाऱ्याला आपला मेसेज बघण्या इतका पण वेळ नसतो. एखाद्याला सहजासहजी भेटू नका, आणि स्वतःची किंमत पण कमी करून घेऊ नका, कारण की जे आवडतं ते भेटल्यानंतर जे भेटलंय ते आवडणं कमी होतं. थोडे दिवस थांबा ना शेठ, आज जे मनात आहे ना ते उद्या मार्केटमध्ये नक्कीच असन. दिवस वाईट आहेत, जिंदगी नाही, आणि जे सोडून गेलेत ना त्यांचे चेहरे कायम लक्षात राहतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, दोन गेलेत 2 लाख करीन. आता काही लोक आहेत ना आमची अशा प्रकारे आठवण काढतात जसं की भाऊ काम होत रे, ले ॲटिट्यूड आहे ना माझ्यात असं वाटत असेल ना तुम्हाला. अरे मग काहीच चुकत नाही ना तुमचं, कारण की माझा ॲटिट्यूड पण त्यांनाच दिसतो ज्यांना प्रेमाची भाषा कळत नाही. बाळा ते आपले एक नियम आहे, साला जे मनात न उतरलेत ना त्यांना आम्ही इथं सुद्धा नाही आणत. सवय जुनी आहे, कारण की कुणाचा उदार ठेवत नाही आपण, जितकं ऐकतो ना त्या दुप्पट ऐकवतो सुद्धा. विचार असलेत आपले की एक दिवस नक्कीच काहीतरी खास करणार, आणि थोडे दिवस अजून थांबा, एकटाच प्रत्येकाच्या मनावर राज्य करणार. स्वप्न बांधून बाळा, मी जर तुला आवडत नसेल तर काय विषय नाही रे, कारण की प्रत्येकाची आवड ब्रँडेड नसते. कोणाच्या तरी मनात राहणं म्हणजे भाड्याने राहण्यासारखं आहे हो, कधी हाकलून देतील ना ते कळणार सुद्धा नाही. निसर्गाच्या निर्णयावर कधी संशय घेऊ नका, कारण की जर शिक्षा भेटत असन तर गुन्हा नक्कीच घडला असन. वो कैसा है ना जनाब, अंजाम चाहे जो भी हो लेकिन खेल है ना, हम बड़ा ही खेलेंगे. ते कसा है ना, जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघत असतो, आणि आपण उगच त्यांना काळी धडकन जान हे असली नावं ठेवतो. लोकांकडे जास्त लक्ष देत नाही बसायचो, कारण की ते लोकांचं कसं आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. काही लोक तुम्हाला पाठिंबा कधीच देणार नाही, कारण की त्यांच्या मनात एक भीती कायम असते की तुम्ही त्यांच्याहून पुढे जासाल. ते कसं आहे ना, जे लोक आम्हाला विसरलेत ना असं जर बघायला गेलं ना तर आम्ही तरी कुठं त्यांना लक्षात ठेवले.
ते कसं आहे ना बाळा, ही दुनियाची रीत आहे. जर तुझ्याकडे पैसा असन ना तरच तुला जपला, आणि जर तुझ्याकडे पैसा नसन ना तर यांना घंटा पण फरक नाही पडत तू कुठं खपला. ते कसं आहे ना, फक्त जगायचा अंदाज बदललाय. मन तर आधी पण दिलदार होत आणि आत्ता पण दिलदार आहे. ते कसं आहे ना शेठ, वेळ तर आमची पण येणार, फरक फक्त एवढाच राहणार, काही जण आमच्या सोबत असणार आणि काही जण आमच्यावर जळत राहणार. मग काय, जळणारे जळत राहा. माणसाला जर एखादी गोष्ट करायचीच असन ना तर मार्ग कसाही सापडतो, पण जर करायचीच नसन ना तर कारण असतातच तोंडावर. वाटलंच तर मनामध्ये राहायचा प्रयत्न करा, नाहीतर काय गमंड मध्ये तर सगळेच राहतात. जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा आम्ही होतो, जेव्हा कोणी नसेल तेव्हाही आम्ही असू. फक्त एक गोष्ट कायम लक्षात असू दे बाळा, कामपुरतं वापर करू नको म्हणजे झालं. जर व्यक्तिमत्व सुंदर असेल ना तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण की दिसण्यात आणि असण्यात खूप फरक आहे शेठ. उगस लोक येडी नाहीत बोलायला, खायची दात आणि दाखवायची दात वेगळी असतात. पाडून टाकीन तो प्रत्येक मजला जो माझ्याहून उंच असेल.